हा चेंडू आपण पाहू शकला एक टप्पा घेत फिल्डर तिथे होते परंतु फिल्डरला बीट करून जाईल बाउंड्री लाइन च्या बाहेर धाबा मिळतात चार तनवीरच्या बॅट मधून हा चौकार आलाय तनवीरच्या बॅट मधून चौकारला दावसंख्या दाखवली तुम्हाला पाहायला मिळतील चार या धाबा संख्येवरती स्वतःच आणि संघाच अकाउंट ओपन करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकाल चांगली सुरुवात आपल्या तनवीरने आपल्या टीम साठी करून दिली आहे आणि मी एकच म्हणेन संकेत साबांचं प्रत्येक खेळाडून मन जिंकले कारण आज तळेवाडी टीमचा जो पाकर्स त्याचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो स्पिनिंगची गोलंदाजी बॅट आणि चेंडूंचा बॅटर्स संपर्क होत नाहीये मोरत्या चेंडूंची सांगती या मॅच मध्ये गेली गोलंदाज दिलीप न कालच्या दिवसामध्ये दिलीप न देखील थैमान घातला परंतु आज त्यांचा खेळ कसा राहील हे देखील पाहावं लागेल कारण काल त्यांचा खेळ जसा पाहिजे होता तसा खेळ मात्र आज कालच्या दिवसामध्ये या क्रीडांगणावरती त्यांनी थैमान माजवलं होता परंतु आज तळेवाडी संघाबरोबर विरोध करत आहे हेलिकॉप्टर उडवलाय वॉर शॉट हा मात्र तुम्हाला कदाचित आज तनवीरच्या मोबाईल वरती स्टेटस पाहायला मिळेल बॉल जाईल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आठ धाबात आफ्रिकेवरती पहा सॉरी दहा धाबात आफ्रिकेवरती पाहायला मिळते आता फलातून चांगली कामगिरी घ्या तनवीरने केली काय खाऊन आला तनवीर का संघ ना दुपार काहीतरी देणार वाटते संख्या ना त्याचा हा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न मुर्गा चेंडूची संख्या या मॅच मध्ये केली एक एक डॉट बॉल आला तर 40 ते 45 धाबांवरती रोखून ठेवेल हा कदाचित ओमसाई वांगणी या संघ काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दिलीपच्या माध्यमातून तनवीर हा खेळाडू ऑलराउंडर खेळाडू पाहायला मिळतो प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवण्याचं काम करतोय हा चेंडू फटाकता बनणार वेगाचा होता पर तो जमला नाही चांगला जजमेंट तुम्हाला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता इथे शेवटी धाव देखील कंप्लीट केली गेली एका षटकाच्या मदतीने दर्शन केलं आफ्रिकावरती 11 या धाबा संख्येवरती पाहायला मिळतात सुरुवातीला आक्रमण केलं तनवीर या फलंदाजांना दोन बॉल वरती 10 धाबा आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं चार बॉल सलगचे भरपूर चांगले फेकलेत गोलंदाज दिलीप ना अफलातून चांगली कामगिरी या मॅच मध्ये गेली जणू काही एकही विकेट त्यांच्या नावाने पाहायला मिळाला नाही प्रति धाबा संख्या एवढी कमी करतो कमी पाहायला मिळते 11 धाबा आफ्रिकेवरती आहेत अजूनही 2 षटक या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील परंतु दुसरं षटक कोणावरती दिलं जाईल ही चर्चा मात्र आता आमच्या वांगणी टीमच्या खेळाडूंकडे पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला गोलंदाजा अभिषेक आपण पाहू शकाल विचार गेला तर अगदी तनवीरने जे आक्रमण केलं ना ते भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळालं अगदी तनवीर हा खेळाडूची जी हेलिकॉप्टर बॉल वरती उडवलं होता ती व्हिडिओ आता व्हॉट्सअप वरती व्हायरल होईल कारण KTC लाईव्ह इव्हेंट पाहायला मिळतात या बॉल्स आपण पाहतोय अगदी प्रॉपर जबरदस्त फटका हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावा मिळतात 6 षटकाराला सतरा धाबा दफल कबड्डी पाहायला मिळतात
करवीरच्या बाग मधून शेतकर तुम्हाला पाहायला मिळतो. धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते 17 अंकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो, खोली टप्पाचा होता, फिल्डर तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी लक्ष्मीकांत बॉल होती, वेगाने आणि तिथं चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळाली. 18 धावा दाखल केल्यावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल राहुलच्या बाग मधून आणि हा दर्जेदार चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. दोन षटकाच्या समाप्तीनंतर दावसंख्या अफ्रिकावरती 27 अंकावरती पाहायला मिळतात. चांगली दावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये थपक खच्ची केल्या गोलंदाज भूषण 16 धावा, एकंदरीत 17 धावा 27 धावा अफ्रिकावरती पाहायला मिळतात. शेवटचे षटक अनामारीचे षटक, अनामारीच्या षटकामध्ये किती धावा येतील पाहावं लागेल. चला वांगणी टीम जास्त टीम मिटिंग करू नका, मॅच कंटिन्यू करा. पण तुम्ही ताकीद द्या त्यांना, कारण वेळ आपल्याकडे फारस कमी आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय, जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो संघ टॉप 4 मध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. पण तो कोणता संघ आज इथून जिंकणार आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करणार हे टॉप 2 मध्ये प्रवेश करणार हे देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक अनामारीचं षटक, अनामारीच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज बेळीतला पाहू शकाल 12 बॉल मध्ये 27 धावा अफ्रिकावरती बनवले गेल्या तळेगावाडी टीमनं. परंतु शेवटचं षटक अनामारीचं षटक, अनामारीच्या षटकामध्ये किती धावा खर्च केले जातील धीरजच्या माध्यमातून. समोर फलंदाज पाटीमध्ये साहेब 3 षटकांची लढात, 3 षटकांमध्ये इथून जर 35 ते 40 धावा जर बनवल्या गेल्या तर चांगली रफ अँड टॉपची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु प्रेक्षकांना एकच सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा प्रेक्षक सामना पाहतात ना तेव्हा त्यांना लो स्कोरिंगचे नाही तर चांगली तुम्हाला समोरच्या टीमची जर धावसंख्या जर चांगली असेल तर मात्र मॅच बघायला प्रेक्षकांना देखील मजा येते. कारण रफ अँड टफच्या सातत्याने मॅच प्रेक्षकांना आवडत असतात. तसा हा चेंडू पुन्हा पाहतो मिरवी की डझनमध्ये अगदी राहुल सारख्या फलंदाजाला
शांत ठेवलं गोलंदाज धीरजना शेवटच्या ओव्हर मध्ये मोठा फटका येत नाहीये. कदाचित एक ते दोन मोठे फटके या मॅच मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. अजूनही जर विचार केला तर खेळाडू कक्षामध्ये सर्वगुण संपन्न असलेला खेळाडू तुम्हाला शार्दूल चौधरी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चिड्डूबस आपण पाहतोय जबरदस्त फटका. व्हॉट अ टायमिंग. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 10 मिनिटाचा तनवीरच्या बॅट मधून हा धमाका षटकार आलाय. धावसंख्येत अफ्रिका वरती 36 तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड 36 धावत अफ्रिका वरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असून या ओव्हरची तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक तुम्हाला पाहायला मिळतील. अरे धावसंख्येत अफ्रिकावर तुम्हाला पाहायला मिळतील 36 या अंकावरती. चांगली जबरदस्त फटकेबाजी मॅच मध्ये पाहायला मिळते. फलंदाज तनवीरच्या बॅट मधून आपण पाहतोय भरपूर चांगला फटका. एक्सिडेंट केलाय आमच्या खेळाडू कक्षामध्ये. शिल्लकचा दुसरा षटकार तनवीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सलगचे 2 षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळतात. अफलातून बारी या मॅच मध्ये तनवीरची बॅटिंग पाहायला मिळते. आता जहा चेंडू येस. आता जहा बॉल पाहिला तर पंच आम्हाला सांगत असेल की हा चेंडू खराब आहे. तिथे लाईन पाहिली आहे. पंच तुम्हाला पाहायला मिळतील रमेशजी मयेकर यांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही हात समान ते तुम्हाला पाहायला मिळाले. आणि एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा धावीच्या मदतीने दशांकित अफ्रिका वरती पाहायला मिळते 43 धावा. या बॉल वरती एखादा षटकार आला तर अर्ध शतक गाठू शकेल. आपण पाहतो यावेळेस भरपूर चांगला फटकेबाजी. सलगचा 3रा षटकार तनवीरच्या बॅट मधून आलाय. आणि या मॅच मध्ये आपण पाहू शकाल भरपूर चांगली फटकेबाजी तनवीरच्या बॅट मधून पाहायला मिळते. आणि विचार जर केला तर संकेतजी सावंत आज यांच्या चेहऱ्यावरती स्मित्य असं तुम्हाला पाहायला मिळेल. एकोणपन्नास धावत अफ्रिकेवरती पाहायला मिळतात. अजूनही तीन चेंडूवरती 3 षटकार लगावलेत फलंदाज तनवीर. आता हा चेंडू पुन्हा एकदा वर शॉट. हेलिकॉप्टर उडवला आणि बॉल चाललाय सलग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 4th षटकार तनवीर यांच्या बॅट मधून पाहायला मिळत.
13 बॉल आणि 42 धावांची बहादर खेळी या मॅच मध्ये केली आहे. माठोडची खेळी तनवीरने केली आहे. अफलातून बारी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. बॅटिंग तनवीरची अगदी विचार केला तर 13 बॉल आणि 43 धावांची बहादर केली या मॅच मध्ये केली तनवीरनं. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 56 धावांची गरज असेल ती ओमसाई वांगणी टीमला. सलामीची जोडी मैत्रांच्या आतमध्ये रवाना झाली. आपण पाहू शकाल दिलीप आणि त्यांच्या साथीनं साईल आपण पाहू शकाल. 18 बॉल खेळायचे 56 धावा या मॅच मध्ये टी फॉर टॅप. आता जसे इतर मात्र दोन्ही खेळाडूंना द्यावा लागेल. कोलंबस तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये 18.75 सरासरीने दशांक दफलकावरती गाठावे लागेल. म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 3 षटकार एक कंपल्सरी टोकावा लागतील. आता बॉल 56 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी ओमसाई वांगणी टीमला. आपण पाहू शकायला एका साईडने राहुलला आता गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये राहुलला आपण पाहिलं तब्बल 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या गेल्या. त्यानंतर पण पाहू शकायला तन्वीरनं 13 बॉल मध्ये 42 धावांची बहादर केली या मॅच मध्ये केली आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण मैदानाच्या आतमध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये तन्वीर आणि विचार जर केला तर मिड विकेट रिझन मध्ये एक्स वाय झेड तुम्हाला सुरक्षित पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. 18 बॉल 56 धावा. कोल्हा टपाचा चेंडू आता कोठून काढला आपण पाहू शकाल. चांगली फील्ड तिथे झाली आहे आणि पाहता पाहता तिथे एकच जाव. अफलातून चांगली कामगिरी सुरक्षित देखील करतात. सातत्याने जेव्हा जेव्हा सुरक्षक साथ देतात ना गोलंदाजाला तेव्हा कुठेतरी आत्मविश्वास उच्चांग वरती पाहायला मिळतोय आणि ते सध्या तरी गोलंदाजी करत असताना राहुलला आपण पाहतोय. राईट हँड मध्ये विकेट ने गोलंदाजी केली जाते. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये राहील याच्यात मध्ये शंका नाही. हारेल तो रे तुझा हा चेंडू आपण जपून पाहतोय. 50 वेगाची गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी वसारख्या संघाला त्याने जखडवून ठेवलं आणि भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु टी फॉर टॅट आता जसजसे उत्तर मात्र मैदानावरती द्यावा लागेल साई या खेळाडूला. यावेळेस आपण पाहतो स्वीप शॉट भरपूर चांगला फटका. चेंडू सरळ चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर करत साईच्या बॅट मधून 56 धावांचा पाठला करत असताना हा चौकार आलाय.
टॉस दबा दाखल कबड्डी पहाला मिळतो. जबरदस्त बाद स्टॅमिंग स्ट्रोक झाला. राहुल बॉल काढली स्वतःची गोलंदाजी. जेल माझा टेस मैदानच्या आतमध्ये सांगत असताना आणि मी जेल टिपणार. आणि पाहता पाहता इथून पहिला फलंदाज साई सारख्या फलंदाजाला बाद व्हावा लागला आणि धक्का क्रमांक लावणारा पहिला ओम साई वांगणी टीमला साईच्या माध्यमातून फलंदाज बाद. व्हाइट बॉल आलाय त्याच्यानंतर फुल कवरती पाहायला मिळते. या तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त पाचव्या धावा संख्येवरती. तसा हा चेंडू कार्पेटच्या जाऊन आपण पाहू शकला सात अंकावरती पाहायला मिळते. स्वरक्षण मध्ये वासावी एक चेंडू वाईट पिकला त्यानंतर एक धाव ऍड केली जाईल. एका धाव्याच्या मदतीने दर्शन करत अफ्रिकेवरती आपण पाहतोया सात धावा अफ्रिकेवरती. पहिला पावट बघतो पहिलू षटक राहुलचा आपण पाहतोय. अफलातून चांगली कामगिरी या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज राहुल तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी ओमसरे वांगणी टीमच्या विरोधात बरोबर चांगली गोलंदाजी केली आहे. पावरप्लेच्या पहिल्या षटके आणि पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये विचार जर केला तर अद्याप या महागाईच्या जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला तसा हा चेंडू शॉपीचा होता. भरपूर चांगला षटका आणि दिलीपच्या बॅट मधून या बस आपण पाहतोय तुंग षटकार पाहायला मिळतोय. सुबोधच्या बॉल वरती फलंदाजाने टोकला षटकार आणि धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळती तेरा या धावा संख्येवरती. येणारे बारा बॉल आणि अजूनही विजयासाठी 43 धावांची गरज. विचार जर केला तर या तिन्ही खेळाडूंचा तीन सामन्यामध्ये अगदी राहुल तन्वीर आणि शार्दुल हे तिन्ही गोलंदाज प्रमुख तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळाली तन्वीर आणि राहुलच्या माध्यमातून. अगदी तिन्ही खेळाडूंचा विचार केला तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तीन सामन्यामध्ये तिन्ही खेळाडूंना भरपूर चांगली कामगिरी केली आहे. आता जा चेंडू बॅकवर्ड स्पिन रिझन मध्ये तिथे शतक शोधत चूक झाली आहे त्यांच्याकडनं. आणि पाहता पाहता यावेळेस आपण पाहतोय सुबोधच्या मुवमेंटला दीपक तो बॉल अडू शकला नाही आहे आणि चेंडू सरळ निघून चाललाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत धावा मिळतात चार फलंदाज निहारच्या बॅट मधून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल गिरती जणू काय आक्रमण केलं फलंदाज निहारनं. पन्नाट वेगाची गोलंदाजी अभ्यास आपण पाहतो. वाडा शॉट भरपूर चांगला षटका. हम बिकी जिथे कम नाही आहे मैदानामध्ये सांगत असं नियार. आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतात सहा नियारच्या बॅट मधून षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या दफलकावरती वाड्याच्या वेगाने 23 या अंकावरती पाहायला मिळतात. अगदी तळेगा तळेगावाडी टीमला इथे आता रफ अँड टफचा तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. दोन बॉल वरती दोन मोठे फटके काढल्यानंतर लगेच विचार कारणामध्ये भाग पाडलाय गोलंदाज तनवीरला. आपण पाहतोय पाठीमागचा सामना पहिल्या पूर्वार्थामध्ये 13 बॉल 42 धावांची
बादल जय मैच मध्य गली होती टीफा टाट मैदान आत मध्य उत्तर दी असना फलंदाज ओम साई वांगनी टीम ऐसी निहारला बैट मधुन दोन बॉल वरती दोन छिटकर दोन बॉल वरती दोन मोठे फटके पाहायला मिळाले तीस धावा संख्येवरती पाहायला मिळतात बारा बॉल आणि जिथे 43 धावांची गरज होती तिथे सामना तुम्हाला पुन्हा एकदा चेंज होईल चपल चपल पाहतो पुन्हा एकदा बाकवटस्कर रिजन मध्ये तिथे शत्रक्षक आहेत आणि जेल टीपला जात आहे तिसऱ्या बॉल वरती इतका जवाब पत्र देत असताना गोलंदाज तनवीरनं कमबॅक केलंय आणि फलंदाज इथून नियरला परतावा लागेल दुसरा धक्का ओमसाई वांगणी टीमला फलंदाज बाद चला पंच सामना स्पीड अप करा कारण आपण पाहू शकाल दहा विचार जर केला तर दोन बॉलर दी दहा धावा आला त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज तनवीरला आपण पाहू शकाल नऊ चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता जा चेंडू आपण पाहतोय पॉईंटच्या वरनं प्रॉपर फटका बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत धावा मिळतात सहा षटकाराला फल सॉरी धावा मिळतात सहा सॉरी चार आणि या चारच्या मदतीने दशांकात अफ्रिकावरती 27 अंकावरती पाहायला मिळतात मरोच्या बॅट मधून चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय आठ बॉल मध्ये अजूनही 29 धावांची गरज आज पंचांकडे अपील केली जाते पंचाने ती निर्णय इथे उचलून धरलाय आणि इथे फलंदाजाला परतावा लागलाय त्यापेक्षा आपण पाहतोय फलंदाज मनोजला देखील परतावा लागलाय तिसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना ओम साई वांगणी टीमला सात बॉल मध्ये 29 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी ओमसाई वांगणी टीमला नो बॅटर मधूनच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहू शकाल इनिंग नंबर 5 वरती सात बॉल मध्ये 29 धावांची अद्याप गरज आहे त्याला सामना स्पीड अप करा वांगणी संघ हा चेंडू बस आपण पाहतो पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून भरपूर चांगला फटका एक्झिक्युट केलाय शत्रक्षक आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून तिथे विचार जर केला तर अद्याप 27 धावा एकही धाव नाही आणि तिथे निर्धार चुकीचे सांगतो या मॅच मध्ये गेली सहा बॉल आणि करायच्या आता 29 धावा
सामन कर सहा बॉल मे कर शेवटे षटका शार्दूल पाऊ शकाल चेंडू बनार वेगाने दिलीप ने चेंडू फेकून दिला शेवटचे मोमेंट चांगली फील्ड पाहता पाहता या मैच मध्ये आपण पाहू शकाल दोन धावा कंप्लीट करू शकला नाही आणि फलंदाजातून परतावा लागेल लक्ष्मीकांत फलंदाज बाद झालाय चौथा धक्का या मैच मध्ये लागत असेना ओमसाई वांगणे टीमला लक्ष्मीकांतच्या माध्यमातून पाच बॉल मध्ये करायचे अजूनही 28 धावा प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल फलंदाज दिलीप या खेळाडूला पाच बॉल मध्ये करायचे 28 धावा बॉलिंग ट्रॅक वर तुम्हाला पाहायला मिळेल ज्यापैकी आपण पाहतोय बॅक पुढल्या जाऊन जागा बनवली प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतात षटकार आलाय दिलीपच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी मॅच मध्ये पाहायला मिळते दिलीपच्या माध्यमातून चार चेंडू आणि 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी ओमसाई वांगणे टीमला आपण पाहतोय दिलीप मात्र अजूनही जो मॅच मध्ये दमखम पाहायला मिळतात अजूनही मॅच मात्र सोडला मंजूर नाही स्विनिंगची गोलंदाजी पाहायला मिळाली चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाला आता हातामध्ये जाऊन घुसावत्या संख्या मध्ये पक्का घुसणार आता कारण मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली तसा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फुटबॉल खेळायचा होता परंतु नोमान स्लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे एकच जाबाली दिलीपला चांगला डाव की आपण सामना या मॅच मध्ये गमून बसले कारण संकेत साबंत 11 तळेगावाडी टीमला तुम्ही पाहू शकाल हे तळेगावाडी अवभाव आता वांगणी मध्ये ना मता आता काय खर्च होईल तर भाव दे संकेत सावंत आहे फटका जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते भूषणच्या बॅट मधून षटकार आलाय तर तो एकच मने वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला या मॅच मध्ये आपण पाहतो शार्दूल चौधरीला चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये केली जाते विचार जर केला तर तीन जे खेळाडू होते तळेगाव वाडी तीन ते तीन खेळाडू होते शार्दूल तन्वीर आणि राहुल अगदी या तिन्ही खेळाडूने आजच्या दिवसामध्ये थैमान घातला मोठमोठ्या संघाला त्याने परास्त केला आणि त्यानंतर मग पाहू शकाल तळेगाव वाडी टीमचा चौथा प्लेअर कोण आहे तोच पाहायला मिळाला नाही कारण तिन्ही खेळाडूंनी भरपूर चांगली खेळवृत्ती मैदानापर्यंत दाखवली आणि त्यानंतर सामना पूर्णपणे झुंकत असताना तळेगावाडी टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळतं आता चेंडू शॉट पिचा होता मिडविकेट मध्ये तिथे शतरक्षक आहेत तिथे धाव मिळेल फक्त एकच एका धावेच्या मदतीने दशांकात आफ्रिकावरती 42 अंकावरती पाहायला मिळतात आणि ते सामना जिंकलाय तो संकेत सावंत 11 तळेगाव टीम तब्बल फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि सेमीफायनल नंबर 1 आज आपल्याला पाहायला मिळाली ओमसाई वांगणे टीमच्या विरोधात भरपूर चांगली फटकेबाजी केली आहे ती तन्वीर आणि राहुलला आणि आज मात्र संकेत सावंत त्या टीम वरती भरपूर खुश असतील कारण विचार जर केला तर खालापूर विभागातून तळेगाव वाडी या संघ पाहायला मिळाला आणि त्या टीम मध्ये विचार जर केला तर 2 ते 3 खेळाडू अगदी कमी वयाचे होते परंतु कमी वयामध्ये क्रिकेटचा खेळ भरपूर चांगला त्यांचा राहिला आणि तळेगाव वाडी टीम आज वांगणी नगरीमध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यात जाऊन भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन स्वतःच्या नाबादीत छाप सोडली असा तळेगावाडी या संघ तुम्हाला पाहायला मिळत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली ज्याने 13 बॉल आणि 42 धावांची बाधा केली या मॅच मध्ये केली आणि षटक क्रमांक दुसरं फेकलं तब्बल 6 बॉल मध्ये